नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अक्षरची बेरीज कशी करावायची हे पाहिले आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची हे पाहणार. बेरीजची शाब्दिक उदाहरणे सोडवताना मुलांना बेरीज रिप्रेझेंट करणारे शब्द सांगणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ मिळून, एकूण, एकूण किती, किती, किती झाले इत्यादी. यामुळे दिलेल्या उदाहरणात हे शब्द आल्यास मुलांना हे उदाहरण बेरजेचे आहे हे सहज समजेल. उदाहरणार्थ माझ्याकडे 4 फुले होती, आईने मला अजून 2 फुले दिली, तर माझ्याकडे एकूण किती फुले झाली. तर दिलेल्या उदाहरणाचे आपल्याला वेगवेगळे भाग करायचे आहे. तर ह्यातील पहिला भाग आहे की माझ्याकडे 4 फुले होती, हा एक भाग आहे, म्हणून आपण 4 लिहिले. आईने मला 2 फुले दिली, हा दुसरा भाग, म्हणून इथे 2 घेतले. तर माझ्याकडे एकूण किती फुले झाली, एकूण किती फुले झाली म्हणजे काय करायचे आहे, मला बेरीज करायची आहे, म्हणून मी बेरीजचं चिन्ह घेतला. मग 4 अधिक 2 बरोबर किती, तर 4 अधिक 2 बरोबर 6. तर माझ्याकडे एकूण 6 फुले झाली. पण दुसरे उदाहरण पाहूया, एका झाडावर 5 पक्षी होते, थोड्या वेळाने तिथे अजून 3 पक्षी येऊन बसले, तर त्या झाडावर एकूण किती पक्षी झाले. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं वाक्य एका झाडावर 5 पक्षी होते हे आहे, म्हणून येथे 5 लिहिले, अजून 3 पक्षी येऊन बसले, म्हणून 3 लिहिले. आणि एकूण किती पक्षी झाले, तर इथे एकूण म्हटल्यामुळे आपल्याला यांची बेरीज करायची आहे, म्हणून येथे अधिक चिन्ह दिले आणि यांची बेरीज केली, तर त्या झाडावर एकूण 8 पक्षी बसले आहे. आता आपण उदाहरण तिसरं पाहूया. येथे एका वनराईमध्ये आंब्याची 452 तर फणसाची 321 झाडे आहेत. तर त्या वनराईत एकूण किती झाडे आहेत, इथे दिल्याप्रमाणे आंब्याची झाडे 452 आणि फणसाची झाडे किती येतं, 321, आणि यांची दोन्ही मिळून किती असे म्हटलेले आहे, म्हणून इथे आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे. म्हणून 452 अधिक 321, तर 2 अधिक 1 बरोबर 3 झाले, म्हणून हा 3 झाले. 5 अधिक 2 बरोबर 7, म्हणून मी 7 दिले. आणि 4 अधिक 3 बरोबर 7, म्हणून इथे 7 येते, म्हणून त्या मंडळीमध्ये एकूण 773 झाडे आहेत. पण अजून एक आणि शेवटचे उदाहरण पाहूया. अजयने 107 झाडे लावली आणि विजयने 165 झाडे लावली, तर दोघांनी मिळून किती झाडे लावली. येथे मिळून किती हा शब्द आलेला आहे, म्हणजेच याची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणून 107 अधिक 165, तर 7 अधिक 5 किती आले, तर 12. 12 एक दशक बनतो, म्हणून 1 येथे घेतला आणि 2 उत्तर म्हणून घेतले. 0 अधिक 6 आणि 7 चा 1 म्हणून 7 झाले, आणि 1 अधिक 1 बरोबर 2 झाले. तर दोघांनी मिळून 272 झाडे लावलेली आहे. तर मित्रांनो, मागील काही भागात आपण बेरीज आणि बेरीज म्हणजे काय तसे बेरजेचे वेगवेगळे टप्पे पाहिलेले आहेत. पुढील भागात आपण वजाबाकी कशी करावायची आणि वजाबाकीचे वेगवेगळे टप्पे पाहणार आहोत. धन्यवाद.